समजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत। वन विभागाकडून 32 लाख रुपये खर्च करून वन परिक्षेत्रात बांधण्यात आलेले 2 बंधारे अवघ्या 3 पावसातच फुटून वाहून गेल्याची घटना बुलढाणा येथे उघडकीस आली आहे। सदर बंधाऱ्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हे बंधारे वाहून गेले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। तर ही घटना म्हणजे घातपात असू शकतो असा जावई शोक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला असून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न अधिकारी करत आहेत। पावसाचे पडणारे पाणी नदी नाल्यामधून वाहून न जाता ते जंगलातच जिरावं म्हणून बुलढाणा वनविभागाकडून ठेकेदाराच्या माध्यमातून 32 लाख रुपये खर्च करून बुलढाणा शहरालगत असलेल्या हनवतखेड वनविभागाच्या क्षेत्रात 2 ग्रॅव्हियन पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले। एक बंधारा 6 ते 8 महिने अगोदर तर दुसरा बंधारा 2 महिने अगोदर बांधून पूर्ण झाला। या पावसाळ्यात या बंधाऱ्यात पाणी अडून वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि जमिनीत पाणी मुरेल असं अपेक्षित होतं, परंतु तसं न होता अवघ्या 2-3 पावसातच सदर बंधारे फुटले आणि सर्व पाणी वाहून गेलं। या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हे बंधारे फुटले असून जनतेचा पैसा पाण्यात वाहून गेलाय। यामुळे दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। जंगल एरिया वन विभाग का फॉरेस्ट डिपार्टमेंट में 2 डैम बनाए, ये दोनों डैम फूट गए है और एक जो सिनेमा टाकिस का जो नाला आता है वो भी फूट गया है। इसको 6 महीने हो गए और जो जेल का नाला आता है उसको 3 महीने हो गया, वो भी फूट गया है। यहाँ पे बकरे को, जानवरों को, इनको पानी के लिए व्यवस्था की गई थी तो ये फूट गया, 2 महीने में फूट गया और पानी कुछ भी नहीं है। ये फारड वालों ने बराबर नहीं बनाया सर। तर याबाबत आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी दिलेलं उत्तर हे आश्चर्यकारक होतं। सदर घटना ही घातपात आहे की काय याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं शासकीय उत्तर त्यांनी दिलेलं आहे। बंधारा कंप्लीट झाला गॅबियनचा, तर तो कंप्लिशन मध्येच होता। त्या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे तो फुटला किंवा कोणी घातपात केला या संदर्भात चौकशी सुरू आहे। जर तो अतिवृष्टीमुळे फुटला असला तर नेमकं क्वालिटी कशी आहे बंधाऱ्याची वगैरे ते चेक करून त्यावर संबंधित कारवाई केली जाईल। हा जो 14-15 मध्ये एक आता कंप्लीट झाला याची साधारणतः 15 लाख रुपये कॉस्ट होते आणि गॅबियन म्हणजे पॉलिथिन शीट टाकून गॅबियन बंधारा केलेला होता। एकूणच वन अधिकाऱ्यांच्या उत्तरावरून ते ठेकेदाराला पाठीशी तर घालत नाही ना असा प्रश्न येथे उपस्थित होतोय। अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणरायाला शेवटचा निरोप देण्यात आला। यावेळेस गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणाने परिसर दुमदुमून जात होता। एकंदरीतच जिल्ह्यात दुष्काळ असल्यामुळे प्रतिवर्षी जो उत्साह मिरवणुकीत दिसत होता तो यावेळेस नव्हता। दुसरीकडे आपल्या लाडक्या गणरायाला शेवटचा निरोप देण्यासाठी ज्या मिरवणुका काढण्यात आल्या ते पाहण्यासाठी महिला, पुरुष, वृद्ध, तरुण यांनी गर्दी केली होती। जिल्ह्यातील सोनपेठ येथे आनंद चतुर्दशी आणि त्याच्या 1 दिवस अगोदर अशी 2 दिवस गणपती विसर्जन करण्याची प्रथा असल्यामुळे मिरवणूक काढण्यात येते। सोनपेठमधील मिरवणुकीत विविध देखावेही सादर करण्यात आले होते। त्यात शेतकरी आत्महत्या, शौचालय, स्त्री भ्रूण हत्या यासह विविध देखावे सादर करण्यात आले होते। मिरवणुकीत युवकांसह लहान मुलांच्या गणेश मंडळाचा देखील समावेश बघायला मिळाला। काही गणेश मूर्तींची मिरवणूक बैलगाडी, पालखी आणि वाहनात काढण्यात आली होती। पंजाबहून अरुणाचल प्रदेश येथे विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या RJ14GA6511 या कंटेनरला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अहमदनगर येथील सोलापूर रोड नजीक असलेल्या चांदणी चौकात सापळा लावून पकडले। यात तब्बल 844 विदेशी दारूचे बॉक्स, याचप्रमाणे एक इंडिका 4-चाकी गाडी आणि 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। पंजाब भटिंडा येथून अरुणाचल प्रदेश येथे अहमदनगर येथून कंटेनर भरून विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या RJ14GA6511 या कंटेनरला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अहमदनगर येथील चांदणी चौकाजवळ सापळा लावून पकडला आहे। दरम्यान या विदेशी दारूच्या कंटेनरसह एक इंडिका 4-चाकी गाडी देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केली आहे। विशेष म्हणजे या कंटेनरमध्ये तब्बल 844 विदेशी दारूचे बॉक्स असून हा माल महाराष्ट्रात देखील विक्री करण्याच्या उद्देशाने आणला असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान या मुद्देमालासह 4 आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलंय।
अहमदनगर मार्गावरून विविध प्रकारची तस्करी होत होती, मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष प्रकाश यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते. मात्र आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमुळे अशा अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू झाले की काय हा प्रश्न उपस्थित करत त्याला पोलीस प्रशासन किंवा कोणत्या राजकीय नेत्याचा पाठबळ तर नाही ना. दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईबाबत बोलताना पोलीस अधीक्षक डी वाय सय्यद यांनी याबद्दलची अधिक माहिती दिली. इथे सोलापूर रोड अहमदनगर येथील सोलापूर रोड लगत काटेरी झाडाजवळ चांदणी चौक अहमदनगर येथे सापळा लावून कंटेनर क्रमांक RJ14GA6511 एकूण 700 या गाडीसह 64,81,920 रुपयाची विदेशी मध्य 32,90,000 किमतीचं गाडीची किंमत व्हेकल आणि 5,000 मोबाईल असा एकूण 97,76,920 रुपयाचा मुद्देमाल अहमदनगर येथे जप्त केलेला आहे. माल जो आहे हा भटिंडा पंजाब येथून रेड लॉयल विस्की अरुणाचल प्रदेशकरिता असे नमूद असलेले 840 बॉक्सेस घेऊन परराज्यातील भारतीय बनावटीचे विदेशी मध्य सुशील लधाराम डिग्रोजा याचे मार्फत महाराष्ट्रात विक्री करण्याच्या उद्देशाने आणण्यात आला होता. अहमदनगरहून उमेर सय्यद यांची रिपोर्ट, गरजा, महाराष्ट्र न्यूज. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी समतावादी महासंघ करणार आक्रोश आंदोलन, निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिलं निवेदन. बुलढाणामध्ये बंधाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे वनविभागाचे 32 लाख रुपये गेले पाण्यात. आणि परभणी जिल्ह्यात गणरायाला शांततापूर्ण वातावरणात निरोप, गणेशाच्या जयघोषाने दुमदुमला परिसर. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा, महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.